तुमची रास कर्क आहे. तुम्ही स्त्री असाल तर आता जे काही मी सांगणार आहे ते तुम्हाला नक्कीच पटेल. स्त्रीचे हृदय कोमल असते, भावना तरल असतात, हे जरी खरे असले तरी मातृत्व मिळालेले आहे अशी स्त्री ही खरी कर्क राशीची निदर्शक आहे. स्त्रीपेक्षा मनाची कोमलता माता असलेल्या स्त्रीकडे जास्त असते. केवळ स्त्रीचे शरीरात जन्म झाला म्हणून एखादी व्यक्ती स्त्री होऊ शकत नाही, कारण तिच्याकडे हृदयाची कोमलता निसर्गता असली पाहिजे. काही स्त्रिया मनाने खंबीर असतात, पण सर्व स्त्रिया माता झाल्यानंतर त्यांच्या मनाची जी काही कोमलता आहे ती शोधायची असेल तर कर्क राशीवर जन्माला आलेल्या स्त्रीकडे, त्यातूनही मातृत्व मिळालेल्या स्त्रीकडे अशी कोमलता आपल्याला सगळ्यात जास्ती बघायला मिळेल. कुटुंब वत्सल असणे, कुटुंबातील लोकांच्या सुखदुःखामध्ये समरस होणे, कुटुंबातील लोकांची काळजी करणे, हे गुण कर्क राशीच्या लोकांकडे भरलेले असतात. बलवान राजकारक मंगळ जर अशा लोकांच्या जन्मकुंडलीमध्ये असेल तर असे लोक एखादं मोठं कुटुंब एकत्र ठेवण्याची, फणसाप्रमाणे काटे पण आतमध्ये कोमलपणा धारण करणाऱ्या भावना ते आपल्या कंट्रोल करू शकतात आणि भावनेच्या फार आहारी न जाता कर्तव्य करण्याची क्षमता राखून असतात. कर्क राशीच्या लोकांना आपल्या कुटुंबियांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडत आहे आणि आपल्याला कोणता रोल केला पाहिजे म्हणजे त्यांचा त्रास कमी होईल हे जाणून घेण्याची इच्छा असते. गेले 2.5 वर्षे कर्क राशीच्या लोकांना 7व्या म्हणजे विवाहस्थानी शनी असल्यामुळे विवाहित असाल तर वैवाहिक सौख्यामध्ये थोडीफार कमतरता जाणवलेली असेल. तुमचा जोडीदार नोकरी व्यवसायात बुडालेला असेल किंवा परगावी असेल, त्यामुळे 4 प्रेमांचे क्षण सहजपणे अनुभवता येत नसतील, अनुभवाला आलेले नसतील असं सुद्धा घडलं असेल. काहींना जोडीदाराच्या आरोग्याविषयी चिंता निर्माण झालेली असेल. त्यांना 17 जानेवारी 2023 नंतर आता बदल झालेला दिसेल. 21 एप्रिल 2023 नंतर दशमस्थानी जाणारा गुरु अनेकांना कोणत्या प्रकारची फळं देईल हे मी बोलणारच आहे. त्याचबरोबर पुढे वर्षभर मेष राशीत असलेला राहू आणि तूळ राशीमध्ये असलेला मेष राशीत असलेला राहू आणि तूळ राशीत असलेला केतू सुखस्थानात आपल्याला पाहणार आहेत. आपल्या जीवनामध्ये समस्या कोणती असो अनुभवसिद्ध उपाय नक्षत्रप्रकाश चॅनलवरती आपल्याला मिळतील. एखाद्या प्रश्नावरती जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवे असेल तर खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती म्हणजे 9763922 1616 वरती संपर्क करा. नक्षत्रप्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचे दाबा, बटन दाबा. म्हणजे आता आपण कर्क राशीचे राशी भविष्य जाणून घेऊ. सुरुवातीला 21 एप्रिल 2023 तुमच्या भाग्यस्थानी असलेला गुरु नंतर दशमस्थानी जाणारा गुरु कर्क राशीच्या लोकांना काय फळ देईल ते आपण जाणून घेऊ. भाग्यस्थानी मीन राशीत असलेल्या गुरुच्या प्रभावामुळे आपल्या हातून गेले 7-8 महिने धर्मकृत्य होत असतील, म्हणजे जप तप पूजा गेले 7-8 महिने होत असेल. गुरु आपल्याला तपस्वी व ज्ञानी माणसांची भेटसुद्धा पुढच्या 2-4 महिन्यामध्ये म्हणजे 21 एप्रिल 2023 घडवून देणार आहे. याविषयी थोडंसं आपण जागरूक असण्याची आवश्यकता आहे. जीवन कसे जगावे याची दिशा तपस्वी किंवा ज्ञानी माणसं देत असतात. अनेकदा एखादी भेट किंवा असा सत्संग आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवत असतो. यासोबत आपल्याला तीर्थयात्राची करण्याची संधीसुद्धा 21 एप्रिल 2023 आहे त्यामुळे हे भविष्य ऐकताच अशा योजना आपल्याला करायला हरकत नाही. भाग्येच्या भाग्यात ही स्थिती कर्क राशीच्या लोकांची आहे. वरिष्ठांचं व्यवसायात किंवा ज्या नोकरीत किंवा व्यवसायात आपण ज्या व्यक्तीवरती आपण अवलंबून आहोत त्याची मर्जी आपल्याला अजून 4 महिने लाभणार आहे. सहजपणे एखादे काम होण्यासाठी अशा वरिष्ठांची गाठभेट घ्या आणि ते काम आपल्याला मार्गी लागताना दिसेल. काही वर्षापूर्वी एका व्यक्तीला त्याच्या लहान भावाला नोकरीला लागण्यासाठी मी वरिष्ठांना भेट असा सल्ला दिला होता. लहान भावाला एका छोट्याशा प्रयत्नातून सहजपणे नोकरी मिळून गेली आणि ही व्यक्ती दर जितके वेळा मला भेटते तितके वेळा हे तुमच्यामुळे घडलं असं सांगत असते. अशी कामे उरकायची असतील तर ती कामे 21 एप्रिल 2023 पूर्वी मार्गी लावा असा आपल्याला ज्योतिषशास्त्र सल्ला आहे. 21 एप्रिल 2023 नंतर गुरु मेष राशीत गेल्यानंतर म्हणजे दशमस्थानी गेल्यानंतर अनेकांना नोकरीमध्ये सुसंधी मिळेल. काहींना डायरेक्ट प्रमोशनसुद्धा मिळेल तर काहींना तात्पुरता पदभार सांभाळण्याची ऑर्डर हातात पडेल. फायनान्स आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कर्क राशीच्या लोकांना हा अनुभव विशेष करून येईल. या गुरुवरती शनीची दृष्टी असल्यामुळे
प्रमोशन मिळाले किंवा पदभार मिळाला अशी ऑर्डर जरी आली असली तरी संपूर्ण अधिकार मिळणार नाही. हे प्रमोशन किंवा पदभार थोडीशी अडथळ्याची शर्यत आहे असं आपल्याला जाणवेल. आपल्याला अपेक्षित पद्धतीने किंवा वेगाने काम करता येणार नाही. प्रमोशन मिळाले असू दे किंवा आपण डेप्युटेशनवरती गेला असू दे, ही बाब लक्षात ठेवा. आता शनी 17 जानेवारी 2023 मकर राशीतून कुंभ राशीत जाणार आहे, याची काय फळे कर्क राशीच्या लोकांना मिळतील ते पाहू. कर्क राशीच्या लोकांसाठी 8व्या स्थानी आलेला शनी फारसा शुभ नाही. या शनीमुळे एखादे आजारपण येण्याची भीती कर्क राशीच्या लोकांसाठी असेल. ज्यांना वारंवार वात रोग, सांधेदुखी किंवा शरीरात रक्तप्रवाह नीट न झाल्यामुळे जर काही रोग होत असतील त्यांनी पथ्य पाणी सांभाळावे. मूळव्याध किंवा मूत्रविकारसुद्धा कर्क राशीच्या लोकांना होण्याची शक्यता आहे. सगळ्यांनाच होईल असं नाही, काही लोकांना होण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांनी जागरूक असावे. हा शनी काही जणांना मृत्यूपत्राने किंवा वारसा हक्काने काही संपत्ती मिळवून देईल. शनीच्या या प्रवासाची ही थोडी चांगली बाजू आहे असं म्हणता येईल. जिथे शनी तिथे विलंब म्हणजे लेट होतो, थोडंसं उशिरा फळं मिळतात. हे पैसे योग्य वेळी मिळतील असं नाही, त्यामुळे कोणताही प्रयत्न करता मिळतील असं अजिबात नाही. त्यामुळे हे भविष्य ऐकताच आपल्याला वारसा हक्काने काही पैसे येणं असेल किंवा मृत्यूपत्राने काही जर का पैसे येणं असेल तर त्याच्याविषयी हालचाल आपण करायला लागलं पाहिजे असा ज्योतिषशास्त्रीय सल्ला आपल्यासाठी आहे. कर्क राशीच्या लोकांना मेष राशीत म्हणजे दशमस्थानी असलेला राहू काय फळ देईल ते पाहू. दशमस्थानी पुढे वर्षभर म्हणजे साधारण नोव्हेंबरपर्यंत राहू नोकरीच्या म्हणजे दशमस्थानात आपल्याला काही विशेष अधिकार घेऊन येईल. याला छत्रचामर योग असंही म्हणतात. हा अधिकार शैक्षणिक पात्रता किंवा अनुभव याच्या जोरावर नाही तर अचानकपणे आपल्याला हा अधिकार मिळेल. राहूमुळे मिळणारा अधिकार तात्पुरता असतो, आभासी असू शकतो. राजकीय पक्षात जसं उपाध्यक्षपद असतं याच्यामुळे कोणता विशेष अधिकार मिळत नसला तरी मी उपाध्यक्ष आहे हे लोकांना सांगता येतं, व्हिजिटिंग कार्डवरती छापता येतं किंवा सामाजिक प्रतिष्ठा असा अधिकार आपल्याला मिळवून देतो. एप्रिल 2022 राहू मेषेत आल्यापासून अनेकांच्या बाबतीत हे घडलं असेल आणि जर घडलं नसेल तर आता पुढे नोव्हेंबर 2023 घडण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांना हा अधिकार दीर्घकाळ जर का मिळवायचा असेल तर पुढच्या 4 महिन्यात गुरुचा प्रवास मेष राशीत सुरू होताच तात्पुरता अधिकार परमनंट कसा होईल याच्यावरती विचार आणि प्रयत्न करा. आता केतूमुळे कर्क राशीच्या लोकांना काय मिळणार आहे ते आपण पाहूया. एप्रिल 2022 कर्क राशीच्या लोकांना सुखस्थानी आलेला केतू नोव्हेंबर 2023 तुमच्या सुखस्थानी राहणार आहे. यामुळे सुखाचा अनुभव न येणे, घरात फार काळ राहायला न मिळणे, सुखाच्या किंवा चैनीच्या वस्तू जसे एअर कंडिशनर किंवा कार बिघडणे, घर सोडून प्रवास करावा लागणार आहे असं काही फळ मिळणार आहे. घरात असला तरी वादविवाद होऊन अन्न गोड न लागणे अशा प्रकारचे अनुभव अपेक्षित आहे. यावरती खास आणि ठोस उपाय नाही, आपल्याला विवेकाचा वापर करायचा आहे. विवेक म्हणजे काय, कुठल्या प्रसंगी काय बोलावे, काय ॲक्शन घ्यावी त्याला आपण साधारणपणे विवेक म्हणू शकतो. अशा प्रसंगी शांत राहणे हाच एक तो काय तो उपाय आहे. कर्क राशीच्या लोकांना 2023 खूप काही चांगलं आहे आणि खूप काही चांगलं आहे असं अजिबात नाही. थोडंसं सुख आणि बरंचसं काही दुःखद अनुभव कर्क राशीच्या लोकांना 2023 येऊ शकतात. हे होते कर्क राशीचे भविष्य. भविष्याच्या निमित्ताने आता आपण वारंवार भेटणार आहोत. हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ज्यांना कोणाला आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवं आहे, ज्याच्यासाठी मार्गदर्शन हवं आहे, त्याचं नाव, त्याची जन्मतारीख, त्याची जन्मवेळ, AM PM आणि जन्मस्थान खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबर म्हणजे 9763922176 पाठवा. फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरच उत्तर देऊन सांगेन. फी आल्यानंतर आपल्याला 24 तासात मार्गदर्शन करेन. धन्यवाद.